नमस्कार आणि योगकार तुमका गोवा 365 आमच्या सप्तकी कार्यावळीत स्ट्रेट फॉरवर्ड आणि आयचं स्ट्रेट फॉरवर्ड घेतात आम्ही अशाच एका स्ट्रेट फॉरवर्ड व्यक्तीबरोबर ज्या व्यक्तीन ज्यांना गोवा फॉरवर्डाची 16 जानेवारीक अस्मिताय जागोर झालो लोहिया मैदानाचेर त्या वेळार अशेंच एक ल्हानशेंच पूण स्ट्रेट फॉरवर्ड भाषण केलें आणि त्या भाषणाक लागून गोवा फॉरवर्ड एकदम एग्रेसीव वचपाक लागले काय कितें असो तरेचो दुबाव सगळ्या सगळे जे प्रेक्षक आशिल्ले आणि आयकुपाक आयिल्ले त्या सगळ्यांच्याच मना भितर उबो झालो अशी तरेची व्यक्ती ती म्हणजे गोवा फॉरवर्डाचे जनरल सेक्रेटरी मोहनदास लोलयेकर. मोहनदास तुका म्हणजे स्टुडिओ भितर येवकार आणि पहिली गजाल गोवा फॉरवर्डाच्या त्या अस्मिताय जागोराच्या रॅली भितर तुम्ही थंय सरळ सरळ तुमचे जे मेजर पार्टनर असतात भारतीय जनता पार्टी ताका जवळ जवळ सांगले की आमकां अमित शहा लागना आमचो केंद्रीय मंत्री कोण तो लागना आनी आमी कोण तुमचे आयकुचे नात इतल्या लेवलाचेर वचून एग्रेसीव भाषण करपाचे कारण कितें. पळय दोन गजाली आसात. जेन्ना आमी निवडणूक हांव फाटल्यान पोतान सांगता जेन्ना आमी सरकार घडयलें आमी निवडणुकूच जी लढयल्ली ती ह्या दोनूय पार्टीच्या अगेन्स्ट लढयली बीजेपीच्या अगेन्स्ट आनी काँग्रेसीच्या अगेन्स्ट. अशी एक परिस्थिती आयली की ज्या परिस्थितीक आमकां मनोहर पर्रीकराच्या नेतृत्वाखाल सरकार स्थापन करपाक गोवा फॉरवर्डान परमिशन दिलें. गोवा फॉरवर्डान ठरयलें की मनोहर पर्रीकराच्या कित्याक काँग्रेसीचे बिनभरवशाचे आमदारां बरोबर वचून गोंयाक स्थिर सरकार मेळचें ना हें आशिल्लें. पूण त्याच बरोबर एक आशिल्लें गोवा फॉरवर्ड पार्टी एक स्वतंत्र पार्टी राजकीय आनी एक ल्हान पक्ष जरी जालो तरी स्वतंत्र पक्ष. आमकां दुसऱ्या खंयच्याय पक्षाचें बॉसींग आमी कधी घेवपाचें ना. उदाहरणांत आतां म्हादयचे इश्यू वेळार अशें जालें की वातावरण की अमित शहान मिटींग आपयली आनी मनोहर पर्रीकरान लेटर दिलें हें अशें जावंक शकना. आमी ह्या तीन मुद्द्याचेर आशिल्ले गोंय जेन्ना मिनिस्ट्री तुमचे कडेन आसा हय न्ही मिनिस्ट्री आसूं मिनिस्ट्री ना जाल्यार सुद्दां हांव अशें म्हणटा की एक सामुदायीक हें म्हण गोवा फॉरवर्डाच्या हांचे बरोबर विचार मागीर लेटर दिवपाचें आशिल्लें किंवां गोंयकाराच्या हिताच्या आड खंयचीच परिस्थिती येवपाक जायना. गोंय गोंयकार आनी गोंयकारपण हो आमगेलो मुद्दो. आतां गोंयकारपण सोड गोंयकारपणाचेर एखादी डिस्कस जाताना जावंक शकता की गोंयकारपण म्हणजे कितें पूण गोंय आनी गोंयकार ह्या कडेन आमगेलो खंयच्याच प्रकारची तडजोड ना. सो म्हादयचें उदक जर कर्नाटकाक जर दिलें तर म्हादय सुकतली आमगेली मांडवी सुकतली. सो गोंयकारा कडेन तडजोड करपाक आमकां अमित शहाक एखादी दीस जाय की कर्नाटकाचें इलेक्शन किंवां बाकीचें इलेक्शन एज अ राष्ट्रीय पक्ष आमकां ना. आमकां गोंयकाराचे हितसंबंद पळोवपाक जाय आनी गोंयकाराच्या हितसंबंदाच्या आड खंयच्याय मनशान जरी आयले तरी आमी थंय क्लियर सांगला आनी तो मुद्दो आजही आसा. बेभरवशाची पार्टी तुमकां नाका म्हणून तुमी काँग्रेसी कडल्यान पयस रावले आनी भारतीय जनता बरोबर पक्षा बरोबर तुमी सरकार घडयले बरोबर जे केन्ना वचून आपल्या म्हादयच्या इश्यूचेर वा खंयच्या गजालीचेर व्हरून अमित शहाच्या हाका लागून व्हरून तांणी गोंय विकत म्हणून सांगपाक जायना अशी परिस्थिती आनी अशे तरेचे आरोपी बी जाले ती इतली बेभरवशाची पार्टी तांचे बरोबर तुमी बेभरवशाची पार्टी अशें हांव म्हणना. कशें आसा की तांगेलो जो हो निर्णय घेतिल्लो तो चुकीचो आशिल्लो आनी आमची पार्टी आमचो पार्टीचो अध्यक्ष किंवा बाकीचे आमचे मंत्री आहात ते सदांच सडेतोड हाजेर आसात. आमकां आमी एक त्रिसूत्री दवरला गोंय गोंयकार आनी गोंयकारपण हांगा कॉम्प्रोमायज करपाचो प्रश्न ना. सो बेभरवशाचे अशें म्हणना एखादें काही कंपल्शन उरलें जाता तांकां आनी ताणें केलें पूण तें रेटिफिकेशन केलें तांणी सुदारणा केली कित्याक आमी ताजे दबाव वाडिल्लो. कितें सुदारणा केली? सुदारणा केली म्हणजे सुप्रीम कोर्टान घालपाचें ठरयलें न्ही आमगे पार्टीच्या मंत्र्यान सांगलें न्ही की म्हादयच्या बाबतींत तडजोड आसची ना. मागीर सीएमान म्हणलें न्ही म्हादयच्या बाबतींत तडजोड आसची ना. आपल्यान एक लेटर दिलें पूण ते पार्टीक दिलें आनी अशें सर्वासर्व कितें तरी जाली तांचे मार्फत. लेटर वॉज प्युअरली पॉलिटिकल. त्या लेटरा भितर तांणी खंयच सांगलें ना की आमी बाबडो म्हादयचो कॉज आसा तो आमी कॉम्प्रोमायज करतात. तांणी सरळ सांगिल्लें की नो प्रेजुडायज टू दी सुप्रीम ना. पूण तरी आसतना एक सामान्य मनशा बाबतींत सिग्नल गेलो न्ही तो सिग्नल वचून जायनाशिल्लो. गोंय आमकां अशें दिसता आमच्या पार्टीच्या हाजे प्रमाणे की तो तसो सिग्नलूच पळयना. एक धोरण सारकें पक्कें उरपाक जाय की हाजेर आमी खंयच्याय परिस्थिती हें करचें ना म्हण आमी त्याच लोहिया मैदानाचेर आमी तें सांगलें की हाजेर इश्यू ना. आमकें मंत्रीपद आसा किंवां मंत्रीपद ना मंत्रीपद आज आसतलें फाल्यां आसतलें सांगपाक केन्ना जायना. पूण गोंयकाराचे दुर्गामी परिणाम जावपा सारको जर कितें निर्णय जाता तर मंत्रीपद हें शुल्लक कोस. एक गजाल सांगात की तुमी सरळ अमित शहा लागना केंद्रीय मंत्री लागनात आनी कितें अशे तरेचे म्हणटात. तुमचो लिडर विजय सरदेसाय दिल्ली भितर वता आनी एनडीए भितर थंय तुमची पार्टी ताजे बरोबर रावतात. सो एनडीए बरोबर रावपाक जाय तुमी एनडीएच्या विरोधात पसून कशी उलयतात की आमकां हो लागना आनी तो लागना. दोन गजाली आहा. आमी आमच्या अध्यक्षान सदांच सांगला आमची पार्टी रिजनल पार्टी आमकां राष्ट्रीय राजकारणाचो व्हडलो इंट्रस्ट ना.
आता एनडीए बाबतीन जॉयन जाले की काही आमकां फायदे जाताले कित्याक वयर तांचे सरकार आसा किंवां जातले म्हण. पूण अशें न्ही, एक लक्षांत धरात की एनडीए जावं युपीए जावं हें परमनंट खंय उरपाचो प्रस्न ना. आमी आज एनडीए नितीश कुमार पयर युपीएक आशिल्लो, आज एनडीए बरोबर आसा. सो केन्ना कोण कितें येतलो, जेन्ना ते एक स्टेप येतली तेन्ना कोण कोणा बरोबर आसतलो म्हण तें कांय सांगपाक जायना. सो आनी एनडीएक आसा म्हण एनडीएचे सगळे आयकुपाचे आमी बांदील ना. आमी एनडीएक आसात, पूण एनडीए जर आमच्या विरुद्ध वता, एनडीए जर गोंयकारांच्या विरुद्ध वता, तर आमी आमगे स्वतंत्र आसात. सो आतां कितें तुमचो विचार, एनडीए बरोबर रावपाचो काय ना? कारण हांगा तुमी एनडीए बरोबर आसा म्हणटात, पूण राष्ट्रीय लेवलाचेर जे लिडर घेतात तांचे आमी आयकूचे ना म्हणटात. राष्ट्रीय लेवलाचे लिडर म्हणजे कशें आहा, एनडीए बरोबर जेन्ना गोंयच्या हिताचे कितें कितें आसतले तेन्ना, पूण राष्ट्रीय लिडर गोंयच्या हिताच्या विरुद्ध जेन्ना वतलो तेन्ना आमी गोंयकारां बरोबर आसात. एक गजाल सांगात की खंय तरी अशें तुमकां दिसना की तुमी दोनी वाटची भाशा उलयतात, आसा तें म्हणटात नाही? ना ना ना, आमी दोन वाटचे, आमगे भाशे क्लियर. गोंयकाराच्या विरुद्ध जें जाता तें आमी ना. आमी अशें म्हणना की ना किंवां आसा प्रश्न ना. फाल्यां जर गोंयकाराच्या हिताच्या विरुद्ध निर्णय जाता, गोंयकारान एकठांय जावन भाजपाक फक्त 13 सीट दिले आनी ती प्रॅक्टिकली गोंयकाराच्या विरोधातली, म्हणजे गोंयकारांनी नाका म्हणून सांगिल्ली, बरोबर त्या पार्टी बरोबर तुम्ही गेले आनी तुम्ही सांगता गोंयकाराची विरोधात ना. ना ना, बरोबर. हांव हें एक तुगेलें मान्य करतां की गोंयकारांनी भारतीय जनता पार्टीच्या काही लिडरांक नाका म्हण सांगलें आनी ते 13-चेर आयले. पूण त्याच बरोबर काँग्रेसीकय तांणी बहुमत दिलें ना न्ही, गोंयकार शाणी न्ही. गोंयकारान सांगलें की काँग्रेस, गोंयकारान कितें ठरयलें की हे बारीक जे पक्ष आसात तेच भवितव्य घडोवंक शकतात म्हण ताणें आमची गरज पडटली असोच निर्णय दिलो गोंयकारांनी. हय, पूण आनीक बेभरवशाचे जे आशिल्ले आमी पळयलें न्ही फाटी कशें राजकारण चलता तें. काँग्रेसी भितर काँग्रेसीचो पायपोच कोणा हितून ना न्ही. काँग्रेसीचो काही एक आमदार तर तुका खबर आहा की पयली असेंब्ली अटेंड जालो आनी टक्कन घुंवलो. केन्ना कोण घुंवताले की आमगेले तशें ना, आमगेले तिनी आमदार पार्टी कडेन आनी पार्टीच्या एजेंडा कडेन बांदील आसात आनी तातूंतल्या एजेंडा कडेन बांदील म्हणजे गोंयकार हाडीन बांदिला. तुज्या भाशणा भितर पसून तुवें उलयतना ते दीस सांगलें की आमी यू टर्न करचे नात. हय, ओके, सांगलें की विजयान सांगलें, हांवें सांगलां यू टर्न करचे नात. जो इनडायरेक्टली मनोहर पर्रीकाराक मारिल्लो टोमणोच आशिल्लो, सरळ सरळ, ओके. सो हे यू टर्न करपी जे लोक आसात त्या लोकां बरोबर तुमी न्ही, आमी मनोहर पर्रीकाराक टोमणो मारलो, हांवें ताजें क्लियर म्हणिल्लें की यू टर्न गव्हर्मेंटाच्या विरुद्ध आमी लढले आनी आमी जिकले अशें म्हणलें हांवें. सो आतां यू टर्न गव्हर्मेंट केन्ना आशिल्लें, पर्रीकार जेन्ना आतां 17 जेन्ना सरकार केला ताजे पयलेच गव्हर्मेंटाचेर म्हणिल्लें आमी. दुसरें, आमच्या नेत्यान सदांच सांगलां की मनोहर पर्रीकार दिल्ली सावन हांगा येवन जर नेतृत्व करता तर आमी ताजे बरोबर सरकार करपाचें आसा. सो यू टर्नाचो प्रश्न ना. आतां यू टर्न आमी मारचें ना, हें बरोबर. आतां जर तांकां काही कारणास्तव बीजेपीच्या काही अंकांनी यू टर्न मारलोच न्ही, आमी भाजपाच्या विरोधात वचून प्रचार, काँग्रेसीच्या विरोधात केला न्ही, काँग्रेसीच्या विरोधात केले. आमी काय तीग जाण सरकार करू शकना? सो आमी खंय तरी कोणा बरोबर वचपाक जाय. सो कोणा बरोबर वचना, यू टर्न मारपाकच जाय. ना ना, यू टर्न न्ही, आमी सरळ गेलात, यू टर्न न्ही, आमी राजमार्गा वयल्यान गेलात. सो आमकां राजमार्गा वयल्यान वतना आमी पळयलें की खंयचो राजमार्गाचेर सारके हें बरो राजमार्ग काय राजसत्तेचो ना, सत्तेचो मार्ग न्ही. आमकां सत्तेचे पडणे गेलो. तीग जाणांच्या बाबतीत सत्त कसली आहा? सत्ता आज आसा, आमी उदळ सांगले त्या बरोबर सत्ता आज आसा. शेवटी सत्ते खातीरच गेले न्ही? ना, सत्ते खातीर गेले अशें न्ही. आमकां स्टेबल गव्हर्नमेंट जावपाक जाय आशिल्लें गोंयकारां साठी. जर समज तूं समजता की 4 महिन्यांनी इलेक्शन जाता, 4 महिन्यांनी मुख्यमंत्री पडटा, कितें अर्थ आशिल्लो ताका? 10 महिने जाले सरकार घडोवन. फक्त ह्या 10 महिन्यां भितर एक मेजर पक्ष ज्या पक्षाचे तिनी आमदार मंत्री करतात आनी ते प्रॅक्टिकली म्हणटात की विजय सरदेसाय आज सरकार चलयता, तो पक्ष वता आनी लोहिया मैदानाचेर वता आनी सरकाराक एकाचेर एक पक्षाचेच लिडर न्ही, मोहनदास लोलयेकार एक पक्षाचोच लिडर न्ही, जयेश साळगांवकार वता, विनोद पालयेकार वता आनी इनडायरेक्टली विजय सरदेसाय पसून धमक्याचेर धमकी दिता. धमक्याचेर धमकी दिना, कशें आहा पळय, आमी सरकार, आमगे सरकार आनी पक्ष हे दोन वेगवेगळे लक्षांत धर. सरकाराक आतां कितें आहा, सरकार अलायन्साचें सरकार आहा, पक्ष हो अलायन्साचो न्ही, पक्ष आमी गोवा फॉरवर्डाचो पक्ष, सरकार अलायन्साचें आहा. सो काही लिमिटेशन जी लोकशायेन घालून दिल्ली आहा ती लिमिटेशन आमच्या मंत्र्याचेर येतातच. तें कोण नाकारपाक शकचो ना की कॅबिनेटाचें हें जें आसा तातूंत काही निर्णय विरोधांत गेला सुद्दां काही जे मान्य करचे पडटा जे मेजर उरना ते. पक्षा बाबतींत तशें ना, पक्ष आमगेलो स्वतंत्र आहा, पक्षाचें नियंत्रण आमगे आमदारांचेर आसा. आमी आमदाराक सांगूंक शकतात, आमी मनोहर पर्रीकाराक सांगूंक शकना की अमकें कर म्हण. आमी पयर आमचे मिटिंगेक आमी आमच्या आमदारांक आनी आमच्या मंत्र्यांक सांगले की अमकें जावपाक जाय पक्षान.
सो आमचो पक्ष हो स्वतंत्र हा न्ही. विजय बोले पार्टी चले म्हणतात. ना म्हाका दिसना विजय बोले पार्टी जाले. आनी निदान हांव जनरल सेक्रेटरी म्हणून सांगता की विजयान केन्ना तशें डिक्टेट केलें ना पार्टी चले म्हण. आनीक तुका म्हाजो स्वभाव खबर उरतलो कोण बोले कोण चले म्हणपाक आमगेले कोण ना तशें. कित्याक आमी आमगेलो इंट्रस्ट खंय हातूंत गुंतल्ले नात. आमकां दिसता की गोंयकारांले ही होच आमगेलो इंट्रस्ट. सो विजय बोले पार्टी चाली न्ही. आतां विजय हो बरो स्टडी करून येता. विजय आमकां एक डायरेक्शन देता. आनीक जर आमकां जर दिसलें की कांय सुदारण करपाक जाय तर आमी सांगता. म्हजो प्रश्न आशिल्लो तो 10 म्हयन्या भितर धमकी कित्याक सुरवात. ना ना धमक्याच्या लेवलाचेर कित्याक. धमक्याच्या लेवलाचेर आसा आमी सरकारांतल्यान भायर इतली लेवल. उदकाचो प्रश्न हो जीवन मरणाचो प्रश्न न्ही. धमकी म्हणजे कितें. उदक हें जीवन मरणाचो प्रश्न न्ही. सो उदकाचो प्रश्न गोंयकार जर सुक्यार पडले तर मागीर सरकारान कोणासाठी सरकार अशी तरेचे एक चित्र जयेश साळगांवकार उलयतना पसून हें जालें. खंय जयेशान उलयतना सांगलें की आमच्यो मागण्यो आसात वेगवेगळ्यो मागण्यो आसात त्यो वेगवेगळ्यो मागण्यो मान्य जाली ना जाल्यार आमी सरकारांतल्यान भायर सरतले. फक्त एक म्हादयचो न्हय फक्त एक जॅक सिकेरीचो पुतळो न्हय तुमच्यो बाकीच्यो मागण्यो म्हळ्यार बरेचशे कितें तरी आसा जें तुमकां जायना. पळय पळय ना जायना अशें न्ही. कांय मुख्य जाता की अलायन्साचे सरकार म्हणटरी वेगवेगळे पार्टीचे लोक आसात. तुम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम केला. आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम केला पण तरी असताना किती जाता काही पार्टी मागे मध्ये उचांबळून वयर येतात किंवा काही पार्टीचे कार्यकर्ते अति उत्साही उरतात. बीजेपीचे असतात महाराष्ट्र गोमंतक अति उत्साही. एखाद्या आमचे एक दोन खंय उरत कार्यकर्ते अति उत्साही कार्यकर्ते उरतात. आणि अति उत्साही कार्यकर्ते सरकारचे जर पाठबळ मेळत तर ते उदाहरणार्थ बिफाचेर ज्यो काही अति उत्साही कार्यकर्ते ज्यो तरेची भूमिका घेतात त्यो भूमिका गोवा फॉरवर्डाक मान्य ना न्ही. सो आमी गोवा फॉरवर्ड या नात्यान थंय केन्ना आमकां सांगचें पडटलें की बाबा हें जें तुमगेले कार्यकर्त्यांक आवर कार्यकर्त्यांक आवर म्हूण सांगचें पडटलें. खंयचे तरी प्लॅटफॉर्मार सांगचें पडटलें की तुमी सांगता. आनी लोकांकय कळपाक जाय. अनेक वेळा लोकांक कळना की बाबा आमची भुमिका कितें आसा ती. आमकां खबर आसा लोकांची कांय नाराजी बीजेपी बरोबर गेली म्हूण आसाच प्रश्न. फाल्यां एखादी काँग्रेसी बरोबर गेले काही काँग्रेसीचे कोतराच्या लोकांनी मतदान केला. तरीकय म्हजो प्रश्न उरताच की ह्यो सगळ्यो गजाली समजुपाक शकता की तुम्ही बेजिकली असंघाशी संघ कसोच केला आयडियोलॉजिकली कंप्लीटली टू डिफरंट पार्टीज आयडियोलॉजी त्या हातूंतल्यान हांव असंघाशी संघ म्हणटा आयडियोलॉजिकली वैचारीक दृश्टींतल्यान म्हणटकर खंय तरी आयदनाक आयदन आपटतले आनी ताजो बोवाळ जातलो. पूण अशी म्हणून धमकी दिवपाच्या लेवलाचेर कित्याक धमकी दिवप सांगप ती बी सादी धमकी न्ही. तुम्ही धमकी कित्याक म्हणटा म्हाका समजना. कारण भायर सरता म्हणून सांगले. भायर सरता म्हणजे जर आमकां जर गोंयकारांच्या हिताच्या आड कितें आता तर आमी थंय रावून काय फायदो. टोकाची भुमिका कशी दिसना. टोकाची भुमिका एक वेळार घेवची पडटा. कित्याक लागून त्या देखून म्हणजे जसे जर हांवें तुका सांगले न्ही जर म्हादय किंवा बाकीचे जे प्रश्न आसात मागणी आसात ज्यो पळय कशें आहा कोलाचो आहा. कोल हो प्रश्न आहा. कोलाक काही लोक सरकार जरी म्हणटा की अमकी करपाचे म्हण तर कोलाक आतां काही लोक सपोर्ट करतात. सो कोल हो जीवन मरणाचो प्रश्न आहा वास्कोकाराच्या बाबतीत. आनी आमी आमगेली जबाबदारी आमी झटकून उडोवंक शकनात. कोलाच्या बाबतीत आमगे तितली जबाबदारी आहा. आमी पयलीं म्हणिल्लें की आमच्या आनी मणियारान बी पयलीं म्हणिल्लें बरें पयलीं इलेक्शना पयलीं सुद्दां की जर पोल्युशन जायनासता पूण ते स्टडी नंतर कळ्ळें की ते पोल्युशन जायनासतना जावंक शकना. सो अशे अनेक प्रश्न आहात जे जीवन मरणाचे प्रश्न आहात. सो हे जीवन मरणाचे जे प्रश्न आसात ते आमकां ज्या रिवर नॅशनलायझेशनाचेर तुम्ही कडक भूमिका घेतली. आजही आसा त्या दीस सांगलं हांवें लोहिया मैदानाचेर तुमची लोकांनी फायनली सपोर्ट केलो गव्हर्नमेंटाक. गव्हर्नमेंटा भितर कित्याक सपोर्ट केलो. आमी सांगला मालकी हक्क हो गोवा राज्या कडेनूच उरपाक जाय. आजही आमगे भुमिकेचीच आहा. नद्यांचे राष्ट्रीयकरण जावपाक जायना. नद्यांची मालकी हक्क गोवा सरकार आनी ते ताणें मान्य केला. नॅशनल लेवलाचेर बी सांगला की गोंयची मालकेक गोवा सरकारा कडेन उरतलो. आनी गोवा सरकारा कडेन जर उन्न जर जायत तर आमी बेजिकली अशें जालें की म्हादयच्या प्रश्नाचेर फॉर एग्जाम्पल तुमच्या मिनिस्टरान मिनिस्ट्री घेतले बरोबर एक सादी स्टेटमेंट केली की तांचे कडेन उलोवचें कित्याक न्ही बायलेटरल टॉक जाल्यार सांजे पर्यंत प्रॅक्टिकली ताका ती स्टेटमेंट विड्रॉ करपा पर्यंत धाडली. आनी ताजे नंतर तुमचो चीफ मिनिस्टर ज्याचेर तुमी भरवंसो दवरून थंय गेल्यात तो चीफ मिनिस्टर तुमकां विचारनासतना वचून डायरेक्ट थंय वचून ताका लॅटर पसून दिता. असले गजालीक लागून तुमी चाळवले न्ही. तुमकां प्रॅक्टिकली तुमकां किकोत केलें तांणी. ना प्रॅक्टिकली आमी किकोत केले अशें म्हणनात. प्रॅक्टिकली किंवा काही वेळार कसं जाता पळय पक्षाच्या फोर्डाक कसं जाता की सडनली कोणाक आपयलो समज फाल्यां म्हाकाय माझ्या आमच्या आनी मंत्रिमंडळांतल्या त्या आमदारांनी किंवा मंत्र्यांनी आपयलो आनी कितें सांगलें हांव त्या घाई गडबडीक एखाद्या वेळार स्लीप जावंक शकता. सो तांगे तो पक्षाचो प्रश्न. तांगे एखादी पक्षाक दित जातलें की खंय तरी फायदो जातलो हें जातलो आनी गोंयच्या सरकाराचो उपयोग करून घेवया जातलो. पूण जेन्ना तांकां लक्षांत आयलें हाजेर ताजे नंतर ते आतां कांय आवाज ना पळय. आतां आवाज आहा
आता जे लेटराचे परत किती असा किंवा बाकी तितलीच मनोहर पर्रीकरान एजीक बी आपोवन म्हणजे सॉलिसिटर जनरल नाडकर्णी बी आपोवन परत कंटेम्प्ट घालपाक लायले परत हे केले सगळे परते फास्ट मूव केले न्ही. नो इट वॉज अ पॉलिटिकल मूव देर वॉज नो डाऊट कारण अजून पर्यंत वो येदुरप्पा वरून ते लेटर सगळ्यांक दाखयता आणि त्या लेटराचेर सगळी जातात ते चलतात न्ही आणि त्या वर्षांतल्यान ताजे नंतर पसून थंय सगळ्यांक ते बीजेपीकच बुमरँग गेले त्या वर्षांतल्यान आंदोलनां सुरू जाल्या पयर पयर फाटल्या आठवड्यां भितर थंय सरळ ताजेर बंद पसून जालो परत अशे तरेची परिस्थिती जाली. सो वो सो आमगेली भूमिका बरोबर अशें चल्लां हातूंतल्यान जर मुखार जर आनी जर गेल्ले तर येडियुरप्पा फायदोच आशिल्लो आमच्या भुमिकेक लागून हे सगळे जाले जावपाक पावले. सो आमची भुमिका गोंयकारांची हिताची आशिल्ली. सो धमकी दिवपाक प्रश्न खंय येतो तुमकां जॅक सिकरीच्या पुतळ्याचेर तुम्ही परत फाटल्यान सरले युटर्न ना ना जॅक सिकरीच्या पुतळ्याचेर आम्ही युटर्न मारलो खंयच्याय थराक वतले असे विजय सरदेसाईन सांगले ना ना आणि फायनली तुम्ही मिटींग घेऊन किती थारायतात एक मिनिट तुम्ही मिटींग घेऊन किती थारायतात तर मायकल लोबोन रिझोल्युशन घाले जाल्यार ताच्या खातीर तुम्ही सगळे आमदार विजय सरदेसाय आमगेलो जो मिनिस्टर उलयलो ताजो तुम्ही गैरअर्थ काडटा खंयच्याय थरार वता म्हणजे पळय काही गजाली अश्यो आसा संदेश आज सांगले आनी फाली जाले असाय ना ताका टायम वचचो पडटा पांच वर्सां आमचे आमी सरकार मनोहर पर्रीकराच्या सरकाराक पांच वर्सां आमी बरोबर रावतले हाजे उतर दिल्ले आहा. पांच वर्सां म्हणल्यार आमी खंयच्याच तरेचे सरकार गडगडपाचे किंवा हे करपाचो प्रश्न येवचो ना आमचे कडेन. सो पांच वर्सां टायम आहा न्ही. आतां दुसरें अशें आसा की मंत्री आशिल्ल्यान जे आमगेल्या विजय सरदेसायान सांगिल्ले आहा मंत्री आशिल्ल्यान तो रेजुल्युशन हाडूंक शकना. सो रेजुल्युशन कोणे तरी भायल्या खंयच्याय आमदारान हाडचें पडलें जे मायकल आयकय मायकल लोबोन रेजुल्युशन कितें जाय मायकल लोबोन पळय पळय विधानसभेक जेन्ना पुतळो येता आनीक वेगवेगळे पार्टीचे भाऊसाहेब बांदोडकराचो पुतळो उभारपा खातीर रिझोल्युशन घेतलें ना पार्टीचे वेगवेगळे पार्टीचे सरकार आहा न्ही वेगवेगळे पार्टीचे सरकार आसा काही घटक पक्षांक ते नाका काही घटक पक्षां नाका म्हणजे हाजेर कसं झालं की आमदाराचे एकमत बीजेपीकच नाका बीजेपीक बीजेपीच्या सगळ्या नाका अशें न्ही बीजेपीच्या अरे मायकल लोबो जेन्ना ठराव घेता म्हणटा ते बीजेपी नाका जाऊ शकता मायकल लोबो नॉर्थाचो बीजेपीचो मोठो लिडर माझ्या कोतान मनोहर पर्रीकरा नंतर जर कोण लिडर जर असा नॉर्थाक तर म्हाका दिसता मायकल लोबो चीफ मिनिस्टर मटेरियल बीजेपीचो ज्याला डेप्युटी स्पीकर केला ताका डेप्युटी स्पीकर आता तांगे पार्टीक लागून एखादी करची पडली किंवा पीडीए काढून घेतली पीडीए ना पीडीए काढणे घेतलं पीडीए असता जेडे ताजी कातळ पीडीए नाही नाही पार्टीक लागून काही वेळा सॅक्रिफायस करची पडटा पण एक मान्य करपाक जाय की नॉर्थाचो बऱ्या ज्याला लागून मायकल लोबो चाळवला ना ते म्हाका खबर ना मायकल लोबो चाळवला काय ना ते तागेलो प्रश्न म्हाका खबर ना पूण हांव एक मानता की मायकल लोबो बीजेपीचो तांचो मोठो लिडर जो ठराव हाडटा म्हणटा आनी ठराव हाडल्या ताका आमी उतर दिलो की आमी फाटल्यान दितले मायकल लोबो ठराव काल म्हाका जेन्ना जिंदोर फेर्नांडीस मेळ्ळो मायकल लोबो हाडले आपूण हाडटा बोललो हाड आमी सांगलो हाड जेन्ना भारतीय जनता पार्टीन पक्षाच्या लेवलाचेर डिसिजन घेतला की आमी खंयचोच पुतळो आनी उबारचे नात म्हणून तेन्ना मायकल लोबो आतां ते रिझोल्युशन हाडटलोच कित्या वयल्यान हाडले जाल्यार युटर्न घेतलो चलो ताणें आमी न्ही आमी आमी पक्षाची डिसिजना मुखार वतलो आतां ते कळटली न्ही ताणें सांगला की पक्षाची डिसिजन न्ही आपूण तो प्रश्न म्हजो प्रश्न तो ना म्हजो प्रश्न इतलोच आसा की एक म्हणजे पुतळो उबारपा खातीर रिझोल्युशन मुळांत म्हाका अशें दिसता रिझोल्युशन जायना पुतळ जायना अशें काय ना कशें जावंक शकता रिझोल्युशन म्हणजे सभापतीच्या अखत्यारीक जे आसा थंय कित तरी लोकांनी एकट्यान दोग जाणांनी सांगले म्हणून जायना न्ही तें एक जेन्ना विरोध आसा इज इट अ प्री कंडिशन की असेंब्लीक रिझोल्युशन जाले जाल्यार आज पर्यंत असेंब्ली कितलीशी रिझोल्युशन जाली असेंब्ली केन्ना इम्प्लिमेंटेड जाली ना असेंब्ली रिझोल्युशन जाले एक जाता की बाबा गोंयच्या मेजॉरिटी लोकांक तो जाय तुम्ही खंय तरी एक आधार घेता रिझोल्युशन आपल्या काढून मंत्रिमंडळ तीन घटकांचे आसा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आहा बीजेपी आसा आनी बीजेपीच्या कोर ग्रुपाक एखादे तो बीजेपी आजपूत नाका महाराष्ट्रवादी गोमंतकान सांगला नाका म्हण आमी जाय म्हणटात. दुसरो म्हाजो म्हत्वाचो मुद्दो आसा की बीजेपीन जे ठराव घेतला की पुतळेच नाकात काही जाणटे अशें म्हणटा की पुतळी कित्याक करपाक जाय वेगळे हें करचें तेका हांवें केन्ना तांगे सिन्सिरिटी म्हणटा आशिल्लो पुतळी नाका म्हणटी दर्याक महाराष्ट्राक बीजेपीचें सरकार शिवाजीचो मोठो पुतळो उबारता म्हणटा गुजराताक वल्लभभाई पटेलाचो उबारचो असो हांव अशें म्हणना की मोठो हजारांनी कोटी रुपया सो पुतळ्याची एलर्जी ना आसतलो ना पुतळो नाका पुतळे नाको बाकीचें हें जाय म्हणजे तें म्हणटा पळय तें ढोंगीपणां पुतळो तुमकां जायीच. दुसरो म्हाजी गजाल अशी आहा जें हांवें पयलीं सांगलां की विरोधी पक्ष नेतो म्हूण तरी जग शिखराचें योगदान आहा गोंयांत. सो जर सरकाराचो रुलींग जितलो इम्पॉर्टंट लोकशाही तितलो विरोधी पक्ष इम्पॉर्टंट. सो विरोधी पक्ष म्हण जर ताका जर हें दितात तर ताका एलर्जी उरपाक जायना. दुसरें हांवें ताच्या फुडें वचून सांगलां की जर श्यामाप्रसाद मुखर्जी दीन दयाळ हांचे जर स्टेडियम जातात
जेजे गोंया कडेन तसो कांय संबंध ना, तर जॅक सिकेर जो इतलो हें आसा जाणें रिप्रेजेंट केला हें कोण अमान्य करचो ना, तागेले पुतळ्याक एलर्जी उरपाक म्हाका दिसना. बरें, दुसरी विशयाचेर या. हातूंतल्यान लोकसभेचें इलेक्शन येता. सगळे अशें म्हणटात की गोवा फॉवर्डाचो हें आसा तो लोकसभे पर्यंत चलतलो, मागीर कितें म्हणटा पळयतले, कारण नॅशनल लेवलाचेर कितें जातलें. म्हाका एकच गजाल सांगात, गोवा फॉवर्ड लोकसभेच्या इलेक्शनाक बीजेपी बरोबर प्रचाराक वतली? न्ही, एनडीएक जो पर्यंत आमी आसात तो पर्यंत. पूण प्रॉब्लेम हांव ते आतां सांगित अशें की फुडें कितें घडटलें, जेन्ना पूल येवं दी, लोकसभेचें इलेक्शन अनावंस जावं दी, ताजे नंतर कळटलें की आज आमी एनडीएक आहात. फाल्यां जर लोकसभेचें इलेक्शन जालें तर एनडीएचे घटक म्हण एखादें आमकां वचचेंच पडटलें न्ही. एखादें प्रस्न असो येतलो की आमी म्हणत की राष्ट्रीय हें तें आमी मदीं पडना, आमी आसात पूण आमी ओपनली हें करपाक येनात, अशें जावंक शकता. आमगे पॉलिसी अजून ठरोवच्या, एक मिनीट, पॉलिसी आमी ठरोवच्या. पूण हाजो अर्थ असो न्ही की येवं दी, ज्या दीस इलेक्शन घेतलें त्या दीस कटलें, की वेगवेगळ्यो घडामोडी तेजो म्हळ्यार जायत रावतल्यो कितें कितें, केन्ना कितें जाता म्हणून सांग. एक पयर म्हळ्यार कोण ठरयल्लें की नितीश कुमार बीजेपी बरोबर वचत म्हण? ठरयलें ना न्ही. सो राजकारणाक, राजकारण आनीक गोंयची हीत हे दोन जेन्ना उरता तेन्ना गोंयची हीत हें म्हत्वाचें. आनी गोंयच्या हिताक केन्नाय जर कितें जायत तर गोंयच्या हिताचो आमी निर्णय घेतले. जर बीजेपी बरोबर वचून गोंयचें हीत जाता अशें जर दिसत तर डेफिनेटली गोंयच्या हिताचो निर्णय घेतले. काय ओपिनियन पोलाच्या दिसाक तुमी जी रॅली घेतली, इट वॉज ऑलमोस्ट लायक अ पॉलिटिकल रॅली, कारण तुमकां तुमची कॉन्स्टिट्युएंसी शाबूत दवरपाची. पॉलिटिकलच रॅली. सो हीत जें आसा तें तुमच्या कॉन्स्टिट्युएंसीचें आसा, तुमच्या मताच्या बँकेचें आसा. ना, तूं कितें म्हणटा की हाजो आमी तीन मतदारसंघां रावतले? ना ना ना, चुकीची गजाल. आमी तीन मतदारसंघां रावपाचें ना. मत तूं जर तशें जर म्हणटा की तिनूय मतदारसंघां अशें, आमी आमगेलो पक्ष वाडोवपाचो. आमी पयलीं सांगला पक्ष वाडोवपाचे. ओपिनियन आमी सांग्यार उमेदवार घालतले, आमी पेडण्याय उमेदवार घालतले, आमी जंय जंय आमकां शक्य आहा पळय थंय थंय आमी उमेदवार घालतले. ओपिनियन पोलाचे राज्य सालवार करपाची दीस वचून तुमी फक्त मडगांवाक कॉन्सन्ट्रेट करून सेलिब्रेट करता. पळय, मडगांवाक पसून केले ना. ना ना ना, पूण एक लक्षांत धरपाक जाय. तुमी जर सबंद जर पिक्चर जर हाजे ओपिनियन पोलाचे ठरयत तर सालसेतीन प्रचंड प्रमाणांत हात दिलो, हें मान्य करपाक जाय. सो ताजें सेंटर म्हाजे कोतान सालसेत, पणजे हें सेंटर जावंक शकना. ओपिनियन पोलाक जर नावेली सारक्या बाणावली सारक्याक हजारांनी मतां, म्हणजे थंय विरोधाक मतां नाशिल्लीं, तशें पळोवा. दुसरें लोहिया मैदान हें स्वातंत्र्याचें. सो लोहिया मैदानाचेर करप हेंच योग्य आशिल्लें, आनी लोहिया मैदानाचेर आमी केलां. दुसरें तो पार्टीचें फंक्शन, सरकारी फंक्शन सरकारी फंक्शन मडगांवच जालें. मडगांव जालें, तें सरकारान ठरोवपाक. तें सरकारान पणजे भितर कितें केलें ना? कित्याक एक सालसेटीचेर कांय निवडून आयलें ना. शेवटी 38% क्रिश्चन युजीचो वोटर तितलोच आशिल्लो. उरिल्ले आशिल्ले ते 2%, 40% ताका बहुजन समाजाचो, हिंदूतल्या बहुजन समाजान ताका हातभार लायलात. गोंयभरांतल्या, गोंयभरांतल्या म्हण. पूण एक लक्षात राजधानी जावपाक आशिल्लें. न्ही न्ही, राजधानीक न्ही, राजधानीक आतां ताणें सांगलें. म्हजो मुद्दो आसा तो दोन गजाली ह्या पळय. म्हजो फंक्शनाचो न्ही, म्हजो मुद्दो आसा तो तुमी गोंयची हीत पळयतात काय? गोंयची हितच पळयतात. हीत पळयतात. ना ना, एक लक्षांत धर, गोंयची हितच पळयता. कित्याक ओपिनियन पोल केल्या 50 वर्सां जालीं, ताजे नंतर कितली सरकार येवन गेली. काँग्रेसीचें सरकार आयलें, मिक्स सरकार आयलें, बीजेपीचें आयलें. काँग्रेसींतल्यान फोन बीजेपीची केल्ली आयली आयकय. पूण ओपिनियन पोलाचेर कोणेच हें आवाज उखळना. मोहनदास, प्रश्न आसा तो ताजो न्ही. प्रश्न आसा तो बेजिकली लोकसभा इलेक्शना वेळार तुमी गेले बीजेपी बरोबर, जाल्यार तुमची जें हीत आसा वा तुमची जे कॉन्स्टिट्युएंसी तुमची राखून दवरपाचें, त्या हिताक बादा येतली? ताका लागून हांव विचारतां की तुमी वतले काय ना. न्ही न्ही, पळय, बादा येतली काय ना हें सरकाराची भुमिका किंवां त्या पक्षाची भुमिका, सरकार तांगेल्या पक्षांतल्यान त्या सरकाराचेर कितलें दडपण येतलें तांच्या मेंबराचेर हाजेर ठरतलें. जर तें आयलें ना जर जायत, आनी ताणें जर म्हणलें की मनोहर पर्रिकराक जर फूल फ्रिडम दिलें आतां दिलें तशें की घटक पक्षांक विश्वासांत घेवन कर, तर एखादी वेगळो विचार जावंक. तुमकां कॉन्फिडन्स आसा की 5 वर्सां बीजेपी बरोबर रावन बीजेपी बरोबर हीच युती कायम दवरून इलेक्शनाक वचून गोवा फॉवर्ड जिखपाक शकता? कारण सॉलिड बॅकलॅश जाल्लो आसा. न्ही न्ही न्ही, हांव आतांय मानतां की बॅकलॅश जाल्लो आसा. पूण आमी आमकां शेवट पळय, जर आमी बीजेपी बरोबर वचनासतना जर काँग्रेसी बरोबर गेल्ले तर सरकार उरनाशिल्लें. दुसरें, काँग्रेसीन आनी काँग्रेसीच्या कांय फुटिरांनी बीजेपी बरोबर वचून जर सरकार केल्लें तर हेजे बीप बीप बॅन जाताशिल्लें. हांव तुका 100% सांगता, हें कोणाक दम ना आवाज करपाक. आज विरोधी पक्षान रावन सुद्दां दम ना. आमी सरकारांत रावन सुद्दां मायनॉरिटीच्या हिताचे निर्णय घेतात. आमी जर सरकारांत नाशिल्ले आनी समज उल्टी चित्र जाल्लें, बीजेपीचें सरकार काँग्रेसीचें कांय फुटून वेगळें वचून जाली सरकार, गोंयकाराच्या हिताक थंय आवाज करपी कोण नाशिल्लो. हे फक्त थंय थंडपणान बसून सत्त भोगत आशिल्ले. आमी सत्त भोगोवपण तितू ना. वैचारीक लेवलाचेर ओके
काँग्रेसीची गोंयची लिडर, बीजेपीची गोंयची लिडर एक मनोहर पर्रीकार, ह्यो गजाली कुशीक दवरया. गोवा फॉरवर्डाच्या वैचारीक भुमिकेच्या दृश्टींतल्यान वैचारीक दृश्ट्या परत विचारता, तुमकां भाजप चड लागींची काय काँग्रेस चड लागींची, आनी तुमचो मेन एनिमी कोण? न्ही, वैचारीक दृश्ट्या आमकां भाजप किंवां काँग्रेस म्हणटा तसो प्रश्न ना, कित्याक काँग्रेसीक आयडियोलॉजी आसा अशें हांव मानना. कित्याक काँग्रेसीचे फाटले दिसान ज्यो सरकार येतरे ज्यो तरेन कायलोळी केलात, काँग्रेसीचे त्या RSS बरोबर जॉयन जालात आनी परते उडी मारून आयलात. जर वैचारीक जर उरताले तर आज सार्दीन काँग्रेसीक उरनाशिल्लो, फिलीप नेरी काँग्रेसीक उरनाशिल्लो, वैचारीक दृश्टी म्हणटा जाल्यार. सो बीजेपी काँग्रेसीक वैचारीक दृश्टी कांय येना. म्हण म्हाका अशें दिसता की वैचारीक दृश्ट्या हे दोनूय पक्ष तितलेच पयस आसात, ती एकाच माळेची म्हणी. कोणी उपकार ना कोणी उपकार तशें न्ही, पूण आयक फुडें सांगता, वैचारीक दृश्ट्या बीजेपीचो राजकीय पक्ष म्हूण बीजेपीच्यो ज्यो कांय संघटना आसात त्यो जर कितें मस्ती करतात त्यो आमकां आवडनात. शेवटचो प्रश्न सोपयतना, 5 वर्सां कंप्लीट करून विधानसभेच्या इलेक्शनाक जेन्ना वतात तेन्ना ही युती घेवन गोवा फॉरवर्ड इलेक्शनाक वतली? पळय, आमी ठरयला की आमगेलो पक्ष वाडोवपाचो, सो युती उरतली काय ना हें मागीर जेन्ना सीट शेअरिंग जाता, कित्याक आमी 3 सिटांचेर रावपाना आमी ठरयला. सो आमी काही मतदारसंघांत घालतले आमदार, सो काही मतदारसंघांत जेन्ना आमदार घालतले थंय एखादी क्लॅश येवंक शकता. जर तांणी समंजसपणाची भुमिका घेतली आनी म्हणलें की बाबा चल हे इतली सीट तुमकां, 3च सीट तुमकां अशें जर म्हणलें जाल्यार एखादी युती तुटूंक शकता. सो 3 सिटांचेर आमी, कित्याक आमकां आमची मोख आहा की गोंयांत रिजनल पार्टीचे प्रादेशीक गोंयकारांचे सरकार स्थापन जावपाची युती आसा सद्याक. बेभरवशाच्या नदरेन बेभरवशाची अशें म्हणणा, ते काही समंजसपण खंयच्याय एक घरांत सुद्दां मोठ्या लोकांक समंजसपण दाखोवचें पडटा, ल्हान भावाक किंवां ल्हान भयणीक कितें हें करतले, ती समंजसपणां जायन जाल्यार ताचो उद्रेक जाताच न्ही. हें जर एक घरांत घडूंक शकता तर मोठ्या लेवलाचेर घडपाक हें कांय ना न्ही. सो समंजसपण कोणें दाखोवप? सदांच कितें उरता की सिनियर आनी मोठ्या मनशांनी वडीलधाऱ्यांनी समंजसपण जर तो दाखयन जर जायत तर समंजसपणाची व्याख्या अजून पर्यंत क्लियर ना. समंजसपणाची व्याख्या क्लियर असून सरकार चलयली न्ही, पूण थंय जर मदीं जर कितें आयलें तर ताका हें कांय ना. ओके, ह्या गजालीचेरच आमी सोपोवया. हांगा सद्याक तरी युती आसा, धमक्यो जरी तरी दिल्यो तरीकय युती आसा. ही युती कशी उरतली, लोकसभे भितर कितें जातली तें पसून तांणी सांगलां की हाज्या नंतर जेन्ना लोकसभेचें इलेक्शन येतलें तेन्ना डिसिजन घेतले, आनी ताजे नंतर मागीर विधानसभेच्या वेळार कितलो समंजसपणां दाखयतले ताजेर उरतले. तो पर्यंत अशी ती युती उरची इतलेंच आमी मागतात, कित्याक सरकार सद्याक गोंयकारांक स्थीर सरकार जाय, कोणीय येयात पूण स्थीर चलयात अशी तरेची परिस्थिती आहा. ती कितें करतात ती आमी तुमी सांगतलेच कितें म्हणटा. तुमी आमच्या स्टुडियो भितर आयले आनी बऱ्योश्यो गजाली क्लियर केले म्हणून तुमचे उपकारी. पळयत रावात स्ट्रेट फॉरवर्ड आनी गोवा 365.